नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. चौरा हायस्कूलमध्ये संपन्न झाली सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्देंच्या दीर्घायुष्यासाठी इच्छापूर्ती गणपती मंदिरात महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन. कॉपी केस प्रकरणी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या शासन निर्णयाला हरकत. पाली भाषा प्रवेश परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोख रकमेसह प्रमाणपत्र वाटप. धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद. आणि अमृत रथोत्सवाच्या निमित्ताने धुळ्यातून निघाली शोभायात्रा. खानदेश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंच पुणे या संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात कुमारी व सौभाग्यवती या दोन गटांसाठी सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धांचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीचा स्वाभिमान व मराठी भाषा संवर्धनासाठी महाराष्ट्रात प्रथमच अशी स्पर्धा घेण्यात येत आहे. धुळे शहरातील वाडी भोकर रोडवरील चौरा हायस्कूलमध्ये 25 फेब्रुवारी रोजी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना विजयाताई मानमोळे यांनी महिला व मुलींच्या कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देण्याबरोबरच संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी या स्पर्धा घेतल्या जात असल्याची माहिती दिली. या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाच्या विजेतीस 50,000 गिफ्ट व सौंदर्य सम्राज्ञीचा मुकुट दिला जाणार आहे. विजयाताई मानमोळे यांचं शहरामध्ये स्वागत करते, त्यांच्या संपूर्ण टीमचं स्वागत करते. कारण शहरामध्ये काहीतरी नवनवीन महिलांसाठी करावं अशी माझी पण इच्छा असते आणि ते मी करतच असते. परंतु माझ्या सोबतीला जर अशा महिला असतील तर त्याच्यामध्ये दुधामध्ये साखर असा हा दुग्ध शर्करा योग असतो. अतिशय चांगल्या पद्धतीने काहींनी या ठिकाणी आयोजन केले आहे. तसं बघितलं काहींची आणि माझी भेट फक्त आमची फोनवरच भेट व्हायची. जवळजवळ 8 ते 10 दिवसापर्यंत आम्ही फक्त फोनवरच बोलत होतो आणि डेट फक्त फोनवरच आमचं सगळं झालं की तुम्ही कार्यक्रमाला या किंवा नाही असं चर्चा आमची फक्त आज त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा मला देखील योग आला आणि त्यांच्याकडनं ज्या काही त्यांच्या कार्यक्रमाच्या जे आधी त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत ते कार्यक्रमाचं आहे की मला देखील असं वाटलं की मी इथं आले त्याबद्दल मला समाधान वाटलं. कारण सौंदर्य स्पर्धा ही फक्त बाह्य सौंदर्य स्पर्धा नसून आंतरिक सौंदर्य स्पर्धा आहे आणि या धुळे शहरामध्ये खरंच गरज आहे महिलांसाठी काही ना काही करण्याची. आता या ठिकाणी आपल्या समोर यामिनी हिचं आपण उदाहरण बघितलं. अपघातामध्ये दोन्ही पाय गमावून तिने आर्टिफिशियल लेग बसवल्यानंतर ती स्वतः तिच्या पायाने या ठिकाणी चालू केलेल्या वॉक केलेला आहे. असे उदाहरण जर आपण आपल्या शहराला दिले तर मला नाही वाटत की आपल्या शहरातली कुठलीही मुलगी जी कुठल्याही अपघातामध्ये घरी बसलेली असेल किंवा ती मनामध्ये काहीतरी वेगळा विचार करत असेल ती असं काही करू शकते. या ठिकाणी कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा राहील आणि मला या ठिकाणी सांगायला अजून आवडेल की मी येत्या 8 मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या धुळे महानगरपालिकेमार्फत महिला मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी उपस्थित माझ्या महिला भगिनींना माझ्या मैत्रिणींना एवढं सांगू इच्छिते की आपण देखील त्यामध्ये सहभागी व्हा आणि सभासद होण्यासाठी आपल्या आपण त्या ठिकाणी नोंदणी करा. आपल्याला जी अधिक माहिती असेल ती आपल्या महानगरपालिकेमध्ये उपलब्ध होईलच. पुन्हा एकदा मी आम्ही या ठिकाणी काम बघणार आहोत. त्याचसोबत या धुळे जिल्ह्यात आम्हाला खूप सहकार्य केलंय गीतांजली कोळी, हर्षल मराठे, पिंगळकर दादा, अजय गर्दे आणि शारदा ठाकरे इतके सगळ्या लोकांनी खूप खूप सहकार्य केलंय.
त्याचप्रमाणे या खानदेशातली जी धुळी नगरी आहे ती सांस्कृतिक नगरी आहे ऐराणी भाषेची. आणि या सांस्कृतिक नगरीचे मी तर पितामह म्हणेल आदरणीय विश्राम किनारे आप्पासाहेब ते आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आप्पासाहेब तुम्ही पुढे याल अशी मी विनंती करते. ही व्यक्ती अशी आहे की कदाचित नवीन पिढीला माहिती नाही महाराष्ट्रातले अनेक दिग्गज कलाकार गीतकार संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलेले आणि ऐराणी संस्कृती त्यांनी जिवंत ठेवलेली आहे. आणि आज त्यांनी जो वसा दिलाय जो त्यांचा वारसा आम्ही जपतोय पुण्यात राहून सुद्धा त्याच आम्ही पुण्यात राहतो तरी सुद्धा इथून बिरारे आप्पासाहेबांचं खूप छान मार्गदर्शन असतं आणि वेळोवेळी ते पुण्यात येऊन सुद्धा आम्हाला छान मार्गदर्शन आणि सहकार्य करतात. धुळे आपल्या खानदेश भागातील अनेक साहित्यिक कलाकार त्यांनी आम्हाला दिलेले. जर कोणाचं नाव घ्यायचं मी सुरेश मानमोडे या स्पर्धेबद्दल खानदेश खानदेश ऐराणी कस्तुरी मंचने ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेबद्दल थोडक्यात सांगतो. ही स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यातून साधारणतः महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यातून आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. 24 जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून 4 कुमारी आणि 4 सौभाग्यवती असे 8 स्पर्धक निवडले जातील. पैकी 1 विजेते असेल आणि 3 उपविजेते. मग ते जिल्हास्तरीय स्पर्धा होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्यानंतर ते विभागाला जातील आणि विभागस्तरीय स्पर्धेमध्ये जे 3 निवडले जातील 1 विजेते आणि 2 उपविजेते. आणि त्याच्यातही तसंच असेल महिला आणि कुमारी असं. आणि मग त्यातून नंतर विभागाचे सौंदर्य सम्राज्ञी होईल आणि विभागाच्या सौंदर्य सम्राज्ञींमधून निवडलेले ते डायरेक्ट महाराष्ट्र राज्याच्या सौंदर्य सम्राज्ञीसाठी जातील. असं म्हणजे समजा 24 जिल्ह्यातून आपण प्रत्येक जिल्ह्यातून 8 असे ते विभागाला जातील. धुळे जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे यांना दीर्घायुष्य लाभावे व त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, त्यांच्यावर सुरू असलेले वैद्यकीय उपचार यशस्वी व्हावेत यासाठी धुळे तालुक्यातील माजी मंत्री रोहिदास पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी साखरी रोडवरील इच्छापूर्ती गणपती मंदिरात महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन केले. यावेळी भगवान गर्दे, सोमनाथ पाटील, धर्मा वाघुल, अर्जुन पाटील, विठ्ठल वाघुल, अशोक सुडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. समाजाचे ज्येष्ठ नेते मधुभाऊसाहेब गर्दे यांची तब्येत थोडी बिघाड झाल्यानंतर यांची तब्येत जल्दी सुधारल्या तेव्हा आम्ही महामृत्युंजय ठेवण्यात आलेला आहे बा सण तेव्हा या आमच्या गणपती बाप्पा सर्वांच्या वतीनं गणपती बाप्पांना साखर घालण्यात आलेला आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या कालावधीत भरारी पथकाने परीक्षा केंद्रांना दिलेल्या भेटीदरम्यान कॉपीचे प्रकार आढळल्यास केंद्र संचालक पर्यवेक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या शासन निर्णयास माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी धुळे जिल्हा समन्वय समितीने तीव्र हरकत घेत या निर्णयास विरोध केलाय. या संदर्भात धुळे जिल्हा समन्वय समितीने धुळे जिल्हाधिकारी व धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कॉपीमुक्त अभियान प्रत्यक्षपणे राबवण्याचे काम प्रामाणिकपणे केले असून कॉपीचे कधीही समर्थन केलेले नाही व करणारही नाहीत. परीक्षा काळात कॉपीसारखे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून 10वी 12वीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, संस्थाचालक, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विभागशहा दक्षता समित्या स्थापन करून परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी वारंवार सभा व बैठका घेतल्या आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरण घडल्यास शिक्षण मंडळ नियमावलीनुसार विभागीय शिक्षण मंडळ हे संबंधित परीक्षार्थी, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करत असते. त्यामुळे नव्याने निलंबन व फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणे योग्य ठरणार नाही. विद्यमान परीक्षा यंत्रणेबाबत पर्यवेक्षक, केंद्र संचालक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर अविश्वास असल्यास आपल्या शासकीय यंत्रणेद्वारे परीक्षा घेण्यात याव्यात. या निवेदनावर संजय पवार, भरतसिंग भदौरिया, विजय बोरसे, महेश मुळे, बी ए पाटील, आर बी पाटील, इकबाल नाझीर, शाहिद अख्तर, अशफाक खाटी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. आज शिक्षक शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांचा आमच्या समन्वय समितीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी
सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलोत. आमचं म्हणणं असं आहे की साहेबांनी 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षा केंद्रांवर ज्या भेटी दिलेल्या आहेत त्या भेटीचा एक चांगला परिणाम असा झालेला आहे की जे कॉपीच्या संदर्भामध्ये एक गैरप्रकार त्या ठिकाणी घडत होता केंद्रावर तो थांबण्यासाठी मदत झालेली आहे आणि कॉपी ही निश्चितपणे थांबलीच पाहिजे. याबाबत साहेबांनी घेतलेली भूमिका ही समर्थनीय आहे, त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. पण हे करत असताना त्या ठिकाणी केंद्रावर जे काम करणारे घटक आहेत, केंद्र संचालक असतील, पर्यवेक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा इतर घटक असतील, त्यांच्या अडचणी मात्र साहेबांनी जर समजून घेतल्यात आणि त्या अडचणीतून जर मार्ग काढला त्या ठिकाणी तर परीक्षा अधिक चांगल्या प्रकारे सुरळीत पार पाडल्या जातील. मुळात शासनाने पुरेशी शिक्षक भरती केलेली नाही, शिक्षकेतर कर्मचारी भरती केलेली नाही. अपूर्ण कर्मचारी असताना केंद्र संचालक कशा परिस्थितीत परीक्षा पार पाडतात हे त्यांना फार मोठी कसरत करावी लागते. ही भूमिका लक्षात घेता त्या ठिकाणी काम करत असताना केंद्रावर विद्यार्थ्यांची झळती घेऊन वर्गात पाठवलं जातं, पण तरी देखील चुकून एखाद्या विद्यार्थ्याकडे एखादा कागद सापडला आणि त्याची शिक्षा तर केंद्र संचालक पर्यवेक्षक यांच्यावर त्या ठिकाणी FIR दाखल केली जात असेल, बडतर्फीची कारवाई केली जात असेल, तर ही चुकीची भूमिका आहे. जो विद्यार्थी त्या ठिकाणी कॉपी करत असेल, आढळला असेल, तर त्यावर नक्की त्या ठिकाणी कारवाई कराय. कॉपीच्या संदर्भात कुठलंही समर्थन केलं जाणार नाही आणि म्हणून केंद्रात काम करणाऱ्या घटकांची भूमिका समजून घेऊन साहेबांनी याबाबत शिथिलतेचं धोरण घ्यावं आणि जे काम करणारे घटक त्यांना पाठबळ देऊन कॉपी बंद करण्यासाठी सहकार्य करावं एवढं आग्रहाची विनंती आणि निवेदन देण्यासाठी आम्ही साहेबांना या ठिकाणी आज भेटलो. साहेबांनी निवेदन स्वीकृत केलं आहे. माणसामाणसातील भेदभाव दूर करून समानता निर्माण करण्यासाठी भगवान बुद्धांचे सम्यक तत्वज्ञानाचा अंगीकार केल्यास आधुनिक जगात समानतेवर आधारित सम्यक समाज निर्माण करता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन भदंत सुमनवन्नो चंद्रपूर यांनी केले. बुद्ध विहार समन्वय समिती धुळेच्या वतीने 25 फेब्रुवारी रोजी पाली भाषा प्रवेश परीक्षेचे पुरस्कार भदंत सुमनवन्नो यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभागाचे समन्वयक उमेश पठारे, प्राध्यापक विलास चव्हाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन इंजिनियर जी बी पवार, इंजिनियर बी के खंडारे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाली भाषा प्रवेश परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोख रकमेसह प्रमाणपत्र देण्यात आले. प्रास्ताविक डॉक्टर सुरेश बिराडे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र नगराळे तर आभार अनंत भामरे यांनी मानले. अधिक माहिती पाली भाषेचे प्राध्यापक ढगे सर यांनी प्रसार माध्यमांना दिली. प्राध्यापक जी ढगे, मी विद्यावर्धन महाविद्यालयामध्ये पाली भाषा शिकवण्याचे काम करतो आणि मला बुद्ध विहार समिती नागपूर यांनी कळवले की धुळे जिल्ह्यामध्ये तुम्ही काही शाळा महाविद्यालय या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाली भाषा तुम्ही शिकवा आणि त्यामुळे पाली भाषेचं संवर्धन होईल, जतन होईल या उद्देशाने बुद्धविहार समिती नागपूर ही प्रयत्न करीत आहे आणि त्यांनी मला याविषयी सांगितलं होतं की तुम्ही पाली भाषाचं संवर्धन होण्यासाठी जे काही महाविद्यालयाबाहेरचे जे विद्यार्थी आहेत किंवा काही लोक आहेत की जे पाली भाषेचं ज्ञान घेऊ इच्छितात त्यांना तुम्ही ती पाली भाषा शिकवा, तर मी पाली टेक्स्टनुसार या सर्व विद्यार्थ्यांना पाली भाषा शिकवण्याचे काम केले आणि त्यांना वेळोवेळी एक पाठ, दोन पाठ, तीन पाठ असे सर्व पाठ आमचे झाल्यानंतर आम्ही त्यांची परीक्षा घेतली. परीक्षेमध्ये 75 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. त्यामध्ये काही प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसऱ्या क्रमांकाने सुद्धा विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. तर त्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे. बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर यांच्या वतीने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. बुद्धविहार समन्वय समितीचे भदंत सुमनवन्नो आणि प्राध्यापक पठारे, इंजिनियर जी बी पवार भंडारे
बीयू व आगामी बरेच नेमकं काय उद्दिष्ट होतं या परीक्षेचं? या परीक्षेचं उद्दिष्ट असं होतं की पाली भाषा जी आहे ही मगध प्रांतातली ही प्राचीन भाषा आहे, तर या प्राचीन भाषेविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी की या पाली भाषेमध्ये काय साहित्य आहे, तर ते साहित्य विद्यार्थ्यांनी वाचावं, त्यांना ते वाचता यावं यासाठी त्यांनी ती पाली भाषा मला शिकवण्यासाठी त्यांना सांगितलं होतं. आज भारतातील अनेक प्राचीन भाषा अशा आहेत की ज्या लुप्त झालेल्या आहेत, परंतु पाली भाषेमध्ये भगवान बुद्धांनी आपला उद्देश दिल्यामुळे पाली त्रिपिटक साहित्याच्या रूपाने आजही ती भाषा जगभर जिवंत आहे आणि बरेचसे जगभरातील मान्यवर किंवा अभ्यासक तिचा अभ्यास करतात. अग्रवाल युथ क्लबच्या वतीने धुळ्यात रविवारी निम संजीवनी खुली मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एक दोड किसान केली असा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेत 953 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड पासून सुरू झालेल्या स्पर्धेचं उद्घाटन महापौर सौ कल्पना महाले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल व युथ क्लबचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. गिंदुडिया कंपाऊंड, भंगार बाजार, राजकमल टॉकीज, शहर पोलीस चौकी, जेबी रोड, टॉवर बगीचा, तहसील कचेरी, बारा भत्तर, गणपती पॅलेस मार्गे पुन्हा गिंदुडिया कंपाऊंड असा सुमारे 3 किलोमीटर अंतर या स्पर्धेचा मार्ग होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना टी शर्ट व टोप्यांचे वाटप करण्यात आले. मॅरेथॉन मध्ये प्रथम 10 विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेपूर्वी योगा व झुंबा व्यावसायिक प्रशिक्षक निकिता सिंगल यांनी योगा व झुंबा प्रात्यक्षिक करून घेतली, तर मॅरेथॉन नंतर महिला व बालकांनी विविध खेळात सहभाग घेऊन आनंद लुटला. सर्वांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या महिला मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवावा आणि अधिक माहिती आपल्यासाठी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल. दोज आर स्टँडिंग सो स्ट्रॉंगली बिहाइंड ऑल द गर्ल्स ओव्हर हियर, ऑल द लेडीज, कारण प्रत्येक स्त्रीच्या मागे प्रत्येक स्त्री जशी पुरुषाच्या मागे उभी असते तसं आज पुरुष उभे स्त्रियांच्या मागे. And I'm very happy to see ki dhule jilyat itki pragati hote hai. Ko deve aap aage aaiye ladies, dekhiye stage par jindore ya pre stage pe aaye aur jo sabse bade rana se 89 मोहाडी उपनगरातील श्री जयराज बाबा शास्त्री लोणारकर परिवार व श्री देवदत्त आश्रमाच्या संयुक्त विद्यमाने आचार्य गुरुवर्य श्री मोठेबाबा अंकुर नेरकर पुणे
यांच्या अमृत महोत्सवा निमित्ताने 2 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या प्रत्यंत 27 फेब्रुवारी रोजी सांगता दिनाच्या पूर्वसंध्येला भक्तगणांच्या वतीने धर्मग्रंथ दिंडी व भव्य अमृत रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. नगावबारी पासून सुरू झालेली शोभायात्रा धुळे शहरातील प्रमुख मार्गावरून जाऊन मोहाडी येथे या शोभायात्रेची सांगता झाली. या शोभायात्रेत धुळे, नंदुरबार, मोहाडी येथील भक्तगण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. सांगता दिनी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं. नारायणगाव येथील दादावाडी येथील आश्रम आदरणीय आचार्य मोठे बाबा यांचा आश्रम आपल्याकडे धुळे येथे मोहाडी गावात 2 फेब्रुवारी पासून तर 27 फेब्रुवारी पर्यंत इथं वास्तव्यास होता. या दरम्यान त्यांनी प्रवचन तसंच मिरवणूक अशा अनेक प्रकारचे इथं दीक्षाविधी सोहळा अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम इथं सादर झाले संपन्न झाले. आणि या सर्व कार्यक्रमाला नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील तसेच जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्रातून अनेक भक्त इथं हजेरी लावली. आणि मिरवणुकीचं तर आदल्या दिवशी दिनांक 26 तारखेला फार मोठ्या प्रमाणात नगावबारीपासून तर थेट इथपर्यंत मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचं साजरी करण्यात आली. आणि आज या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. त्या कार्यक्रमाला आपण पूर्ण अमृत महोत्सवी रथ यात्रा असं नाव दिलेलं होतं. आणि आज या कार्यक्रमाची सांगता इथं झालेली आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय मोहाडी येथील जाहिरात बाबा शास्त्री लोणारकर यांनी फारच श्रम घेतले. तसंच धुळे आणि मोहाडी येथील सर्व सद्भक्तांनी या कार्यक्रमासाठी सेवा दिलेली होती. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चौरा हायस्कूलमध्ये संपन्न झाली सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दींच्या दीर्घायुष्यासाठी इच्छापूर्ती गणपती मंदिरात महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन. कॉपी केस प्रकरणी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या शासन निर्णयाला हरकत. पाली भाषा प्रवेश परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोख रकमेसह प्रमाणपत्र वाटप. धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद. आणि अमृत रथोत्सवाच्या निमित्ताने धुळ्यातून निघाली शोभायात्रा. आणि याबरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही. जय इंग्लिश.